डॉक्टर किंवा इंजिनियर बनण्याचं स्वप्न पाहताय? इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ दिगस तुमच्यासाठी घेऊन आली आहे शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित संस्था सिंधुदुर्ग अकॅडमी. जेई आणि नीट, एमएचटी, सीटी इत्यादी स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करण्याचा राजमार्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, तज्ञ अध्यापक वर्ग, अद्ययावत स्टडी रूम, विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची सोय इत्यादी सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज. सिंधुदुर्ग नगरी म्हणजे ओरोस पासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर मुंबई गोवा महामार्ग नजीक पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज उमरमाळाच्या भव्य कॅम्पस मध्ये. चला तर मग सिंधुदुर्गातील नंबर 1 अशा शैक्षणिक संस्थेत ऍडमिशन घ्या आणि आपला डॉक्टर इंजिनियर बनण्याचं स्वप्न सत्यात उतरवा. अधिक माहितीसाठी संपर्क सिंधुदुर्ग IIT JEE NEET MHT CET अकॅडमी. संपर्क 91-58-78-83-45 किंवा 94-05-23-87-63 किंवा 87-88-10-18-53. वेळ सकाळी 9 ते रात्री 8. नमस्कार, आपण पाहत आहे कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नऊ. मी कोमल नऊच्या लाईव्ह बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या हेडलाईन्स. एसटीचा वेग मंदावला, सिंधुदुर्गातील एसटी आर्थिक संकटाच्या कसाट्यात. कणकवलीत वादंग, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला चोप. भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांचा उद्या गावभेट दौरा. प्रलंबित विकास कामांवर होणार चर्चा. आणि जिल्हा परिषद पंचायत समिती आरक्षण सोडत 28 जुलैला. पळूयात सविस्तर बातमीपत्राकडे. कोरोना महामारीनंतर एसटी महामंडळातील चालक वाहकांच्या संपानं बेजार झालेल्या एसटीला आता स्पेअर पार्टच्या तुटवड्यामुळं आणि नादुरुस्त गाड्यांमुळे आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय. यामुळे संपानंतर सिंधुदुर्गातील एसटी अजूनही सावरली नाही. सध्या जिल्ह्यात 426 पैकी 381 शेड्यूल कसेबसे सुरू आहेत. महामंडळाकडून एसटी गाड्यांची नवी खरेदी न झाल्यानं जिल्ह्यातील प्रवाशांनाही असा मोठा फटका सहन करावा लागतोय. सिंधुदुर्ग एसटी विभागामध्ये विविध गावांमध्ये वेगवेगळ्या मार्गाने धावणाऱ्या 2100 पैकी केवळ 1730 फेऱ्या सुरू आहेत. एसटी महामंडळाकडे पूर्वी 399 सुस्थितीत गाड्या होत्या, त्यानुसार या फेऱ्यांचं नियोजन होत होतं. कोरोना कालावधीमध्ये एसटी महामंडळाच्या काही फेऱ्या कायमच्या बंद करण्यात आल्या. चालक वाहक आणि गाडी हे एका दिवसात किती फेऱ्या पूर्ण करतात यावर शेड्यूल ठरत असतं. सध्या जिल्ह्यातील विविध गावांमध्ये 381 शेड्यूलच्या माध्यमातून जेमतेम 1730 फेऱ्या सुरू झाल्यात. एसटीच्या या संकटाचा परिणाम थेट विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण आणि सामान्य प्रवाशांना होतोय. बातमी कणकवली मधून पाहूया. शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील कार्यकर्त्यांमध्ये कणकवलीच्या नरडवे नाका येथे वादंग निर्माण झाला. येथील वैभव बारच्या समोर शिवसेनेच्या ठाकरे गटातील 2 पदाधिकारी आणि शिंदे गटातील उदय सामंत यांना भेटण्यास गेलेले पदाधिकारी एका दुकानासमोर आले. यावेळी शाब्दिक वाद झाला. यानंतर शिंदे गटातील 3 जणांनी मिळून ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याला बेदम चोप दिला. ही घटना आज मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. कणकवली तालुक्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गट नुकतेच होऊ लागलेत. त्यातील उदय सामंत यांना भेटण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात काही पदाधिकारी गेले होते. हे पदाधिकारी आज शिवसेना शाखेच्या बाहेरील बाजूस वैभव बिअर बार नजीक ठाकरे गटाच्या 2 पदाधिकाऱ्यांच्या समोरासमोर आले. यावेळी शाब्दिक टोमणेबाजी झाली. त्यानंतर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत थेट ठाकरे गटातील कार्यकर्त्याला चोप दिला. बातमी निवडणुकांसंदर्भात पाहूया. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणाची निवडणुकांची अंतिम तयारी ही अंतिम टप्प्यात असताना त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं OBC आरक्षणाला मान्यता दिल्यावर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आरक्षणाची सोडत आता गुरुवारी 28 जुलै रोजी होणार आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलंय. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रभाग आरक्षण सोडत यापूर्वी बुधवारी दिली जाणार होती, पण राज्य निवडणूक आयोगानं स्थगिती दिली होती आणि सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द केलं होतं. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या 55 गट आणि 110 गणांची रचना होऊन OBC वगळता इतर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित केला जात होता. मात्र आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं OBC आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला. यानुसार 28 जुलैला प्रत्यक्ष आरक्षणाची सोडत होणार आहे आणि 5 ऑगस्ट रोजी अंतिम आरक्षण जाहीर होणार आहे. यानंतर वळूयात पुढील बातमीकडे. बातमी पाहूयात रत्नागिरीमधून. शहरानजीकच्या MIDC येथील बँक ऑफ इंडियामध्ये बनावट दागिने ठेवून संगनमतानं बँकेची सुमारे 49,70,000 रुपयांची फसवणूक केली.
यातील 10 संशयितांपैकी अन्य 2 संशयित महिलांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. नमिता दिगंबर इंदुलकर वय वर्ष 50 मूळ राहणार राजापूर सध्या कोकण नगर रत्नागिरी आणि तमन्ना सिद्धप्पा बसनलाल मूळ राहणार विजापूर सध्या राहणार कोकण नगर रत्नागिरी अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या 2 संशयितांची नावं आहेत. बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ. डॉक्टर किंवा इंजिनियर बनण्याचं स्वप्न पाहताय? इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस तुमच्यासाठी घेऊन आली आहे शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित संस्था सिंधुदुर्ग अकॅडमी. जेई आणि नीट MHT CET इत्यादी स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करण्याचा राजमार्ग. सुसज्ज प्रयोगशाळा, तज्ञ अध्यापक वर्ग, अद्ययावत स्टडी रूम, विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची सोय इत्यादी सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज. सिंधुदुर्ग नगरी म्हणजे ओरोस पासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर मुंबई गोवा महामार्ग नजीक पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज उमरमाळच्या भव्य कॅम्पस मध्ये. चला तर मग सिंधुदुर्गातील नंबर 1 अशा शैक्षणिक संस्थेत ऍडमिशन घ्या आणि आपला डॉक्टर इंजिनियर बनण्याचं स्वप्न सत्यात उतरवा. अधिक माहितीसाठी संपर्क सिंधुदुर्ग IIT JEE NEET MHT CET अकॅडमी. संपर्क 91 58 78 83 45 किंवा 94 05 23 87 63 किंवा 87 88 10 18 53. वेळ सकाळी 9 ते रात्री 8. ब्रेक नंतर बातमीपत्रामध्ये स्वागत. यानंतरची बातमी पाहूयात कणकवली मधून. गोवा बनावटीची दारू बेकायदेशीररित्या विक्रीसाठी अहमदनगरकडे घेऊन जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग सिंधुदुर्गच्या कणकवली शाखेनं कारवाई करून 3 जणांना अटक केली. या कारवाईत 2 वाहनांसह दारूचे 100 बॉक्स जप्त करण्यात आले. एकूण 23,81,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक कणकवली यांच्या खात्रीशीर माहितीनुसार 2 पंच आणि स्टाफसह वागदे येथे गाड्यांची तपासणी केली. पांढऱ्या रंगाची बोलेरो वाहन थांबवून त्याची तपासणी केली. यावेळी या वाहनामध्ये गोवा राज्यात विक्रीस असलेले एकूण 100 बॉक्स जप्त करण्यात आले. रत्नागिरी जांभूळगड येथे तरुणानं अज्ञात कारणातून घराशेजारच्या गोठ्यात गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवार म्हणजेच 25 जुलैला सकाळी 6:00 सुमाराला उघडकीस आली. याबाबत पूर्णगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रकाश सत्ताराम मांडवकर वय वर्ष 40 राहणार जांभूळगड रत्नागिरी असं गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. सोमवारी सकाळी 6 वाजता प्राजक्ता गोठ्यात गेली असता तिला पती प्रकाश गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. तिने आरडाओरडा करताच शेजारी राहणारे संजय चंदूरकर यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन याबाबत पोलीस पाटील जयंत फडके यांना माहिती दिली. पूर्णगड पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी ही घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात मृतदेह पाठवला. अधिक तपास पोलीस हवालदार महेश कुबडे करत आहेत. बातमी कणकवली मधून पाहूया. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शासनामार्फत हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक नागरिकांनी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये आपल्या घरासमोर तिरंगी झेंडा फडकवायचा आहे. कणकवली नगरपंचायतीच्या वतीनं देखील या उपक्रमाचं नियोजन करण्यात आलंय. कणकवली नगरपंचायतीच्या वतीनं कणकवली शहरातील प्रत्येक घरानिहाय तिरंगी झेंडा मोफत देणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली आहे. भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांचा उद्या 27 जुलै रोजी आंबरड आणि कडावल जिल्हा परिषद मतदारसंघाचा गावभेट दौरा आयोजित करण्यात आलाय. यामध्ये सकाळी 10 वाजता पंढरतिठा येथे स्वागत, सकाळी 11 वाजता सोनवडे घाट रस्ता पाहणी आणि ग्रामस्थांची चर्चा, दुपारी 12:30 वाजता घोडगे, दुपारी 3 वाजता जांभवडे, संध्याकाळी 4 वाजता भडगाव, संध्याकाळी 5 वाजता आवळेगाव असा दौरा आयोजित करण्यात आलाय. या दौऱ्यात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी तसंच आंबरड आणि कळावल जिल्हा परिषद विभागातील प्रलंबित विकास कामांवर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा होईल. सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवलाय. मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा मोठा फटका शेतकरी पिकांना देखील बसतोय. पावसाचा जोर कमी झाल्यानं गडचिरोली चंद्रपूर या भागातील नद्यांची पातळी देखील घटली गेली आहे. पूरही ओसरलाय. मात्र आता पुन्हा एकदा हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा इशारा दिलाय.
महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुलेटिन मध्ये मी इथेच थांबते. कोकण नऊ या वाहिनीवर बातम्यांचा आणि विविध कार्यक्रमांचा ओघ सुरू आहे. पुन्हा भेटूया तशाच ताज्या घडामोडींसोबत. पाहत राहा कोकणचा नंबर वन चॅनल कोकण नऊ. डॉक्टर किंवा इंजिनियर बनण्याचं स्वप्न पाहताय? इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस तुमच्यासाठी घेऊन आली आहे शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित संस्था सिंधुदुर्ग अकॅडमी. जेई आणि नीट MHT CET इत्यादी स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करण्याचा राजमार्ग. सुसज्ज प्रयोगशाळा, तज्ञ अध्यापक वर्ग, अद्ययावत स्टडी रूम, विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची सोय इत्यादी सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज. सिंधुदुर्ग नगरी म्हणजे ओरोस पासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर मुंबई गोवा महामार्ग नजीक पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज उमरमाळाच्या भव्य कॅम्पस मध्ये. चला तर मग सिंधुदुर्गातील नंबर एक अशा शैक्षणिक संस्थेत ऍडमिशन घ्या आणि आपला डॉक्टर इंजिनियर बनण्याचं स्वप्न सत्यात उतरवा. अधिक माहितीसाठी संपर्क सिंधुदुर्ग IIT JEE NEET MHT CET अकॅडमी. संपर्क 91-58-78-83-45 किंवा 94-05-23-87-63 किंवा 87-88-10-18-53. वेळ सकाळी 9 ते रात्री 8.